महत्त्वाची बातमी सर्वपक्षीय बैठक संपलेली आहे. थेट दृश्य आपण बघतोय. अंबादास दानवे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शरद पवार त्यांच्या मागोमाग पाहायला मिळत आहेत. आपण बघतोय ही थेट दृश्य एक्सक्लुसिव्ह दृश्य झी 24 तास वरती. बैठक संपलेली आहे. टिकणारं मराठा आरक्षण देण्याबाबत सर्वांचं एकमत झाल्याचं कळत आहे. जरांगेंनी उपोषण मागे घेण्याचं सर्व पक्षांचं आवाहन पाहायला मिळालंय. या सर्वपक्षीय बैठकीतील बित्तम बातमी झी 24 तास आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. आत्ताच्या क्षणाची महत्वाची आणि एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय. दादा भुसे या ठिकाणी बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. अंबादास दानवे, दादा भुसे, सर्वपक्षीय बैठकीतील एक एक नेते आता बाहेर पडताना पाहायला मिळतात. आत्ताच्या क्षणाची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण झी 24 तास वर बघतोय. मराठा आरक्षणासंदर्भातली सर्वपक्षीय बैठक नुकतीच संपलेली आहे. सह्याद्री अतिथीगृहावरती या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं यावर एकमत झाल्याचं कळतंय. राज्यातल्या कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी एकमत झाल्याचं पाहायला मिळतंय. मराठा आरक्षणासाठीची सर्वपक्षीय बैठक संपली आहे. टिकणारं मराठा आरक्षण देण्याबाबत बैठकीत एकमत झालंय. जरांगेंनी उपोषण मागे घेण्याचं सर्वपक्षीयांचं आवाहन आहे. त्यामुळे आता जरांगे मागे घेतात का उपोषण हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अंतरवाली सराटीमध्ये याचे काय प्रतिक्रिया उमटते याबाबत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जयंत पाटील आणि शरद पवार नुकतेच बाहेर पडलेत. या गाडीत जयंत पाटील होते. आपण पाहतोय ही थेट दृश्य एक्सक्लुसिव्ह दृश्य. राधाकृष्ण विखे पाटील आता बाहेर पडतात. मराठा आरक्षणासाठीची सर्वपक्षीय बैठक नुकतीच संपली आहे. ही एक्सक्लुसिव्ह दृश्य झी 24 तासवर. टिकणारं मराठा आरक्षण देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. आशिष शेलार, जोगेंद्र कवाडे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या संपर्कात आहेत. गणेश, सर्वपक्षीय बैठक नुकतीच संपली आहे. काय काय झालं या बैठकीत? आतापर्यंत काय निर्णय झाला? एकमतानं काय निर्णय घेण्यात आला? नक्कीच ही बैठक संपलेली आहे. मात्र सगळ्यात पहिला निर्णय आहे तो म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीने टिकवता येईल यासाठी हे एकमत झालेलं आपल्याला समजतंय. मात्र ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या आजचा आरक्षण देण्यासाठी काय स्थिती आहे ही स्थिती देखील आहे ती सर्व पक्षांसमोर आहे. ती मांडण्यात आलेली आहे आणि सर्व जे नेते आहेत त्यांना आपापल्या राज्यामध्ये आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये शांतता कशा पद्धतीने ठेवता येईल यासाठी विशेष लक्ष देण्यासाठी देखील सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी या सगळ्याच गोष्टीसाठी आहे ते सहकार्य करण्यात यावं अशी देखील या बैठकीमध्ये चर्चा झालेली आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते. त्यामुळे एकमताने कशा पद्धतीने कायदा सुव्यवस्था, कारण की ज्या पद्धतीने पेटलेला आहे आणि हा जरंगे पाटील यांना देखील उपोषण कशा पद्धतीने मागे घ्यावं यासाठी विनंती आहे ती देखील एक वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येत आहे. त्यामुळे आता नेमके या सर्वपक्ष बैठकीनंतरून देखील आता जेव्हा निर्णय बाहेर येतील आणि त्यानंतरून जरांगे पाटील देखील हे आंदोलन मागे घेत आहेत का हे देखील पाहणं गरजेचं आहे. नक्कीच गणेश, नेमकं कोणकोण या बैठकीला होतं आणि आता बैठक संपल्यानंतर पुढची रणनीती काय असणार आहे त्याबाबत काही माहिती मिळाली? नक्कीच राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार या बैठकीला उपस्थित होते. त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे अंबादास दानवे असतील, सुनील प्रभू असतील, अनिल परब असतील, हे देखील कायदे तज्ञ आहेत स्वतः आणि त्यासाठी देखील ते स्वतः उपस्थित ठाकरे गटाकडून होते. तर आशिष शेलार असतील, जोगेंद्र कवाडे असतील, सदाभाऊ खोत असतील, ही जी वेगवेगळ्या पक्षातले महत्वाचे सर्व जे काही नेते आहेत सगळेजण उपस्थित होते. मात्र उदयनराजे या बैठकीला उपस्थित नव्हते, कारण की मराठा समाजाचा प्रश्न म्हणलं की राजे घराण्याचाही आहे आणि राजे घराण्याचे उदय राजे यांना देखील निमंत्रण होतं. मात्र ते या बैठकीला नव्हते. मात्र इतर सर्व जे नेते आहेत हे सगळे नेते या बैठकीसाठी हजर होते आणि त्यानंतरून आता ज्या पद्धतीने ही सगळी बैठक संपलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने हा मुद्दा आहे तो कायदा आणि सुव्यवस्थेचा आणि त्यानंतरून जी उपसमिती नेमण्यात आलेली आहे सरकारच्या वतीने ती म्हणजे चंद्रकांतदादा पाटील आणि या चंद्रकांतदादा पाटलांच्या उपसमितीने आतापर्यंत कुठले कुठले निर्णय घेतलेले आहेत, मराठा समाजाला आणखी काय देता येईल या सगळ्या संदर्भात देखील ते सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत हे कुणबी प्रमाणपत्र आता सरकारच्या वतीने देण्यासाठी देखील सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे जे काही ईडब्ल्यूएसच्या काही सुविधा आहेत त्या देखील कशा पद्धतीने आणखी वाढवण्यात येतील या सगळ्या संदर्भात देखील या सर्व पक्षीय बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. आणि प्रामुख्याने त्याच पद्धतीने ओबीसी आणि धनगर समाजाचा देखील प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे, कारण की जर मराठा समाजाला आरक्षण एकीकडे दिलं तर ओबीसी समाज पुन्हा एकदा आक्रमक होऊ शकतो, कारण की ओबीसी समाजाची ही देखील एक भूमिका आहे की ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्र देऊनही त्या
त्या सगळ्या संदर्भात देखील ह्या चर्चा आहे ती झालेली पाहायला मिळते. नक्कीच गणेश, सातत्यानं हा मुद्दा उपस्थित होतोय कायदा सुव्यवस्थेचा राज्यामध्ये. आता अगदी दिवाळी तोंडावर आलेली आहे, अशात विविध जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू आहे, जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. या संदर्भातल्या या संदर्भात बैठकीमध्ये काय नेमकी चर्चा झाली? आगामी काळात संचारबंदी जमावबंदीचे आदेश कुठे कुठे लागू होणार आहेत किंवा ही संचारबंदी उठवली जाईल? नक्कीच, प्रामुख्याने जी काही संचारबंदी आहे ती सध्या धाराशिव विशेष करून बीड आणि या दोन ज्या जिल्ह्यांमध्ये लावण्यात आलेली आहे, मात्र दिवाळीच्या तोंडावर ही संचारबंदी आहे ती उठवली जाण्याची शक्यता आहे. कारण की ज्या पद्धतीने सर्व यांना देखील आहे ती भूमिका कायदा सुव्यवस्थेचा राखण्यासाठी सांगण्यात आलेली आहे, त्यामुळे आंबासाहेब दानवे आहेत ते बोलतायत का आपण त्यांच्याशी प्रयत्न, मात्र दानवे यांनी देखील बोलण्यासाठी नकार दिलेला आहे आणि सध्या सर्वच नेते आहेत न बोलता सकाळ बैठकीतून बाहेर पडत आहेत. त्यामुळे नेमकं या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री माध्यम प्रतिनिधींना देखील ब्रीफिंग करू शकतात, कारण की ज्या पद्धतीने हा निर्णय झालेला एकमताने. नक्कीच नक्कीच गणेश नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मराठा आरक्षणाची सर्वपक्षीय बैठक नुकतीच संपली. झी 24 तासवर आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य बघतोय. टिकणारं मराठा आरक्षण देण्याबाबत बैठकीत एकमतानं निर्णय घेण्यात आलाय. जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं अशी ही मागणी. भंडाऱ्याची उधळण म्हणजे